हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंक गणितीय श्रेणीतील सराव संच 3.3 पाहणार आहोत। हा ह्या सराव संचामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की सगळ्या आपल्या ज्या अंक गणितीय श्रेणीतील सगळ्या पदाची बेरीज करायची, आपल्याला काय करायची बेरीज। तर जर अंक गणितीय श्रेणी फार मोठी असेल तर ती बेरीज करणं फार वेळ घेतो, आणि दुसरी गोष्ट आहे की एखाद्या वेळेस चुकायची, कारण खूप मोठे सर संख्या असतील, पण किती असतील 200 300, तर सगळ्यांची पदाची बेरीज करताना कुठेतरी चुकू पण शकते आणि खूप वेळ पण जाईल। तर त्याच्यामुळे आपल्याला काय केलेलं आहे, एक सोपा फॉर्म्युला आहे, आपल्याला ते उत्तर काढायचे आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युला आहे, एस एन म्हणजे एन बाय टू, टू ए एन मायनस वन आणि इंटू डी। डी म्हणजे काय, आपलं सामान्य फरक, एन तर माहीतच आहे, ठीक आहे, हे पण माहीत आहे, हे म्हणजे पहिलं पद, ठीक आहे, हे सगळं आपण आधीच पाहिलेलं आहे 3.2 मध्ये 3.1 मध्ये पाहिलेलं आहे, म्हणजे ए म्हणजे काय आहे, डी म्हणजे काय एन मध्ये। आता आपण याच्यामध्ये डायरेक्ट प्रश्न सुरू करू आणि उत्तराला सुरुवात करू। तर पहिला प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे की ए बरोबर 6 दिलेला आहे, डी बरोबर 3 दिलेला आहे, एन बरोबर 27 दिलेला आहे। तर आपल्याला पहिल्या 27 पदाची बेरीज करायची, एस 27 आपल्याला काढायचं, एस म्हणजे पहिल्या 27 पदाची बेरीज, म्हणजे इथे एन किती झालेला आहे 27, म्हणजे त्या अंकगणितीय श्रेणीमध्ये टोटल पद किती आहे 27, तर इथे एन मी लिहिलेलं आहे। तर आपल्याला ह्या रिकाम्या जागा काही भरायच्या आहेत, तर ह्या रिकाम्या जागा भरण्याच्या आधी आपण काय करू, हा प्रश्न सॉल्व्ह करून टाकू, मग डायरेक्ट आपल्याला काय करता येईल रिकाम्या जागा। चला, तर आपल्याला एस एन बरोबरचा हा फॉर्म्युला, म्हणजे सगळ्या पद एका अंकगणित श्रेणीतील पहिले पद 6 व सामान्य फरक 3, तर एस 27, एस 27 काढा म्हणजे काय, पहिल्या 27 पदाची त्या अंकगणितीय श्रेणीतील 27 पदाची बेरीज करायची, ठीक आहे। तर आपण हा फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावर किमती टाकून डायरेक्ट उत्तर काढू। चला, एन किती आहे, एन आहे 27, इथे 2 2 2 ए किती आहे, इथं आपला ए है 6 दिलेलंच आहे आपल्याला सगळं, ठीक आहे, प्लस एन किती आहे, एन आहे 27, बघा एन 27 आहे आपलं, ठीक आहे, वजा 1, डी किती आहे आपलं, डी सामान्य फरक है 3। चल आता आपण काय करूता, 27/2 करूता, साई दोन्ही 12 प्लस हे किती झाले 27 मधून 1 गेला 26। बघा बॉडमॉसनुसार राहायचा, या दोघांची बेरीज करायची, आणि जर इकडचे पद इकडे नेताना बॉडमॉसच्या उलट, ठीक आहे, बॉडमॉस पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचा, मग गुणाकार हे आधी इकडे केलं तरी चालते, ठीक आहे, बेरीज होता बाकी नंतर राहते, गुणिले 3, मग ह्या दोघांची बेरीज करायची, आता आपल्याला गुणाकार करायचा, 27/2 12 प्लस 18 26/2 3 किती ते 78, ठीक आहे। चल त्याच्यानंतर 27/2 या दोघांची बेरीज येते 8 90 येते, तर आपल्याला काय करायचं, याच्यानं याला भागाकार करतो आपण, ओके, ठीक आहे, हे 2 4 8 7 1 2 5। चला आपण काय करतो आता, 27/45 आपण इथे केलेलंच उत्तर मी, ठीक आहे, डायरेक्टच लिहिता, ठीक आहे, 1 2 4 5 हे आपलं उत्तर आलेलं आहे। आता आपण ह्या रकमा काय करतोय, इथे आपण भरून टाकू, ठीक आहे, तुम्हाला दिसतंय का सगळं, ठीक आहे, तर आपण ह्या सगळ्या रकमा काय करायच्या, आपण इथं कॉलममध्ये भरून टाकू, ठीक आहे। तर बघा इथे फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युला एस एनचा, एस एनचा म्हणजे एन भागिले 2, ठीक आहे, त्याच्यानंतर काय आलेला फॉर्म्युला 2A लिहायचा, इथं 2A, ठीक आहे, त्याच्यानंतर इतरची रिकाम्या जागा विचारली आपल्याला, म्हणजे आपण फॉर्म्युलामध्ये रकमा टाकून टाकल्या, तर डी किती आपला सामान्य फरक आहे बघा इथे डी 3, ठीक आहे, त्याच्यानंतर 27/2 गुणिले किती होते बघा, डायरेक्ट हे विचारला तुम्हाला, पहिले प्रश्न करावा लागेल, बघा 27/ इथं किती आलेला आहे 90 आलेला, किती आलं तर 90, म्हणजे बघा 27/45 बघा, हे 27/45 आणि याचं उत्तर किती आलेलं आहे 1245, ठीक आहे। अशा प्रकारे हा आपण जे रिकाम्या जागेचं होतं आपण ते पूर्ण कम्प्लीट केलं। आता आपण दुसऱ्या याच्यावर, चल फार सोपं आहे हे, धडा सोपा आहे, तसा थोडासा अभ्यास करायच्यावरती जेवढे पण प्रश्न येतील त्याचे सगळे तुम्हाला मार्क
भेटून जाते. दुसरं, पहिल्या 123 पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्याची बेरीज कर. सम नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. बेरीज करा बघा इथे, ठीक आहे. पहिल्या बघा, हे बेरीज करा म्हणजे आपली अंकगणितीय श्रेणीमध्ये आहे ना. पहिल्या सम 123 सम नैसर्गिक संख्या आहे. पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्याची बेरीज करा. बघा इथं बेरीज करा म्हणलं तर काय ते आपल्याला एस काढायचं, एस एन काढायचं, आणि आपल्याला 123 वो पद काढायला सांगितलं तर काय काढायचं टी एन. बघा दोघातला फरक समजून घ्या. टी एन म्हणजे काय, पहिल्या 123 वो पद कोणतं, आणि एस एन म्हणजे काय, पहिल्या 123 पदाची बेरीज. तर आपल्याला इथं 123 पदाची पहिल्या बेरीज करायची, नाही तर तुम्हाला जर प्रश्नच नाही कळाला तर उत्तर आपलं येणार नाही. चला ठीक आहे. तर इथं मग आपली सम नैसर्गिक संख्या कशा राहतात बघा, 2 पासून सुरू होतात, 4, 6, 8 असे आपल्या राहतात. तर ते इथे मग आपलं ए काय असणार, ए म्हणजे किती असणार इथं, 2 असतात. ओके, डी आपला सामान्य फरक किती असणार बघा, दुसऱ्या पदातून पहिलं फरक, याच्यातला फरक जर बघितला, याच्यातला फरक तर प्रत्येकाचा 2 ठीक आहे. तर आपल्याला डी भेटलेला आहे. आता एन किती आहे आपला, एन म्हणजे 123 आहे आपलं. किती एन किती आहे, 123, कारण पहिल्या 123 पदाची बेरीज करायची आहे. तर एन आपला किती आहे, 123 ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, पहिले फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला काय आहे, एस एन बरोबर आपण एक वाक्य लिहिता, एवढं दिलेलं आहे आपल्याला, 123 पदाची आता आपण पहिल्या 123 पदाची बेरीज करू, ठीक आहे. तर एस एन, एस एन बरोबर एन भागिले 2 2a मायनस प्लस एन मायनस 1 गुणिले डी लिहू नका डायरेक्ट असले. चला ठीक आहे. ओके, हा आपला फॉर्म्युला आपण आता जे या सूत्रामध्ये किमती ठेवून उत्तर काढूया. चला, तर आपल्याला किती काढायचा, एस एस 123 बरोबर एन किती आहे आपलं, 123 भागिले 2, ए ची किंमत किती, ए ची किंमत आहे 2, हे 2 जागी 2 ठेवल्या, ए ची किंमत पण 2 आहे, ह्या 2 जागी 2, ए ची किंमत किती आहे 2, इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते, प्लस एन किती आहे, 123 एकच्या जागी 1, आणि डी किती आहे, सामान्य फरक 2 ठीक आहे. आता आपल्याला बघ, पहा इथं इथं भागाकार करायची गरज नाही, एक तर इथं भागाकार जाईल नाही, तर नाही गेला तर इकडच्या साईडनं भागाकार जाईल. तर आपण इथे सुरुवातीलाच भागाकार करायचा नाही सर, इथं भागाकार करा पॉईंटमध्ये उत्तर, पॉईंटमध्ये आलं तरी आपण काढू शकतो, पण आपला इथं सरळ भाग जातो, दोन ही संख्याला भाग जाईल आपला, ह्या संख्येला नाही गेलं तर इकडच्या संख्येला जातो, त्याच्यामुळे भागाकार करायची नाही, करायची नाही आपल्याला, ठीक आहे. तर आपल्याला 123 भागिले 2 दशांश लिहायचं, हे मोठं ब्रॅकेट आहे, 2 × 2 किती येतात, 4, 123 मधून 1 गेला, 122 पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं, ठीक आहे, × 2. आता काय करायचं, 123 / 2 ठीक आहे, ब्रॅकेट 4 + 2 122 × 2 122 × 2 4 × 4 = 2 244, ठीक आहे. त्याच्यानंतर × 2 × 4 244 मध्ये 4 × 248 येते, ठीक आहे. तर येताना 248 / 2 करा, 248
भागिले दोन बे एक बे हाताला जीरो इत चार आले इतचे बे दोनी चार जीरो मग आठ आला बे चौक आठ डायरेक्ट करायचं डायरेक्ट करा तर मग याला भागाकार दिला याला भागाकार दिला याला दिलं तर 124 डायरेक्ट करू शकता बेक बे बेगुणीच्या बे चौक आठ 123 गुणिले 124 बघा आपला गुणाकार करण्यामध्ये आपला व्हिडिओ थोडासा जास्त वेळ घेतो तुम्ही काय करायचं आपलं नॉर्मल असं करायचं 123 गुणिले 124 गुणाकार तर तुम्हाला यायलाच पाहिजे ठीक आहे तर तुमचं उत्तर आलंच असं माझ्या आधीच आलं असं ठीक आहे तर आपण काय करायचं याचं उत्तर मी डायरेक्ट काढलेलंच आहे 15252 ठीक आहे तर 15 चला याचा गुणाकार मी डायरेक्टच लिहून टाकला कारण आपला व्हिडिओमध्ये तेवढाच टाईम तर पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्याची बेरीज म्हणून पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे 15252 आहे अशा प्रकारे हा आपला दुसऱ्या नंबरचा प्रश्न संपलेला आहे आपण आता उठा तिसऱ्या नंबरच्या प्रश्नावर ठीक आहे फार सोपा धडा आहे हा याच्यावरचे सगळे प्रश्न करा परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला चांगले मार्क भेटतील तिसऱ्या प्रश्नाला जाऊ बघा 1 ते 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा काय म्हणलं आपल्याला 1 ते 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज करा समसंख्यांची बेरीज काढा बघा हे बेरीज फार महत्त्वाचं आहे बेरीज म्हणजे काय आहे आपल्याला त्याचं सम काढायचं यस काढायचं ओके यस एन काढायचं टी एन नाही काढायचं तर आपल्याला 350 वर विचारलं असतं तर टी एन काढायचं ठीक आहे हे फक्त हे फार महत्त्वाचं आहे टी काढायचं काय यस ते जर झालं तर बाकी प्रश्नामध्ये काय करा रकमा ठेवायचं आणि काढायचं चला ठीक आहे बघा आता आपल्याला पहिलं पद इथं काय असणार आहे पहिली समसंख्या किती असणार बघा इथे एन नाही दिला जर संख्या आपण सुरू केल्या 2, 4, 6, 8 अशा आपल्या किती आहेत पद आपण लिहूत का नाही आपण त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे किती पद आहेत बघा पहिलं पद 2 आहे शेवटचं बघा यामधील लिहिलं 1 ते 350 मधील यामधील म्हणजे म्हणजे 350 घ्यायचं नाही याच्या मधातलं 350 मधातलं म्हणजे 350 घ्यायचं नाही लक्षात ठेवा ठीक आहे इथं चूक चाल नाही तर ती शेवटचं पद 350 घेसा 350 नाही 348 घ्या शेवटचं पद ठीक आहे 349 घेऊ शकतो का नाही कारण 349 विषम संख्या आहे त्याच्या आधीची काय आहे 348 1 ते 350 यामधील जर नसलं असतं ओके यांच्या समसंख्यांची बेरीज विचारली असते 1 ते 350 मधले जेवढे पण आहेत यामधील म्हणलं तर काय करायचं हे 350 घ्यायचं नाही एवढं सरळ ठेवा आपल्या जवळ जिथं प्रश्न येतील आपण तेव्हा पाहूता 1 ते 350 मधील म्हणजे 350 नाही घ्यायचं त्याच्या आधली समसंख्या घ्यायची त्याच्या आधीची जी समसंख्या आहे ती आहे 348 आता आपल्याला पहिले काढावं लागेल बघा आपल्याला काय लागते ए लागते इथं ए भेटलेलं आहे आपल्याला ए किती भेटलेला आहे 2 भेटलेला आहे ठीक आहे पहिलं पद 2 आहे त्याच्यानंतर डी सामान्य फरक जर पाहिला तर दोघांचा फरक प्रत्येकाचा किती आहे 2चा एन आपल्याला नाही आहे नाहीतर आपण डायरेक्ट उत्तर काढलं असतं यस सर पण इथे एन नसल्यामुळं एन पहिले आपल्याला शोधायचा जसाच आपल्याला किती पद आहेत त्याच्यात कितव पद आहे 348 व कितव पद आहे ते काढावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला आपला फॉर्म्युला ना एस एन काढता येईल तर मग आपण पहिले काढूता 300 ओके तर या श्रेणीत एकूण किती पदे आहेत ते शोधू
आता ह्या श्रेणीमध्ये किती पद आहेत आपल्याला ते पहिले पाहायचे. त्यासाठी आपल्याला एन काढावं लागेल. एन टी एन काढावं लागेल हे लिहायची गरज नाही, पण तुम्हाला समजण्यासाठी मी करतो. ठीक आहे, हे फार महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला येण्याची 100% गॅरंटी आहे. ओके, येणारच असं समजा आणि हा प्रश्न करा. चला, तर इथे आपल्याला आपल्याला काय दिलं, टी एन दिलेलं आहे. ठीक आहे, टी एन बरोबर किती आहे आपल्याला 348 दिलेलं आहे. चला ठीक आहे, टी एन बरोबरचा फॉर्म्युला लावून आपण टी एन काढतात. आपल्याला काय काढावं लागेल, एन काढावं लागेल. चला, एनचा फॉर्म्युला काय आहे, ए प्लस एन मायनस वन गुणिले डी. इथं सम नाही काढत आहे, पहिले सम विचारला आपल्याला, बेरीज विचारली, पण मी सम काढत नाही. सम काढण्यासाठी आपल्याला एन पाहिजे. बघा, एस एनचा जो फॉर्म्युला आहे आपला, ओके, तो आहे एन भागिले दोन. ओके, एन पहिले एनच माहित नाही तर आपण काढू शकतो का? आपल्याला लास्टचं पद माहित आहे, पहिलं पद माहित आहे, किती पद आहे ते नाही. आपण त्याच्यामुळे आपला टी एन काढायला, सर आपल्याला विचारलं बेरीज आणि तुम्ही काढायला टी एन, तर आपल्याला हे काढायचं नाही, आपल्याला फक्त किती पद आहेत ते काढायचे. त्याच्यासाठी आपण हे करतो. ठीक आहे, ए किती आहे इथं, ए किती आहे दोन, एन किती आहे, ओके, टी एन किती आहे आपल्या 300, हे आपण आधीच्या याच्यामध्ये पण शिकलेले आहे. ठीक आहे, एन किती आहे माहिती नाही, 3.3 मध्ये आपल्याला झालेलं, 3.2 मध्ये झालेलं आहे आपलं. ठीक आहे, मी किमती ठेवल्या, ही दोन आहे, हे पाच. आपण काय करतो, 348 बरोबर दोन, हे दोन काय करेल मी इकडे बघा, वॉर्मरच्या उलट जायचं, पहिले बेरीजची वजा बाकी. ठीक आहे, हे दोन इकडे गेले. ठीक आहे, प्लस एन मायनस एक, एन माहिती नाही, मायनस एक गुणिले दोन, हे दोन गेले वजा केले, 346 बरोबर एन वजा एक गुणिले दोन, हे इकडे गेले, 346 भागिले दोन, एन वजा एक किती येणार आहे, 300 केला आपण बे चालाय, बे साठी 14 3, 173 बरोबर एन वजा एक, तर हे मायनसचे इकडे जाते प्लस मध्ये, 173 प्लस एक बरोबर एन, 173 प्लस एक बरोबर किती येतात, एन बरोबर किती येते, 174 पण असेल होतं, 174 बरोबर एन, म्हणून एन बरोबर आपल्या आलेलं आहे 174. आता आपण काय करू, तर आपण आता एस एन काढू, आता आपण एस एन, एस 174 काढू. ठीक आहे, तर एस एन बरोबर काय आहे आपलं फॉर्म्युला, एस एन चा काय, एन भागिले टू, एन बाय टू, टू ए प्लस एन वजा एक आणि डी. एन म्हणजे किती, 174 भागिले दोन, दोन ए, दोन गुणिले ए किती आहे तर ए दोन आहे. ठीक आहे, याच्या जागी किती ठेवायचे, दोन. ठीक आहे, याच्यामधला जो ए आहे तो इथे पण येच राहणार. ठीक आहे, याच्या जागी दोन ठेवले, इथं काही नसतं म्हणजे गुणाकार असते, दोनच्या जागी दोन ठेवले आणि याच्या जागी दोन ठेवले, एन किती आहे आपलं, 174 वजा एक, डी किती आहे आपला, सामान्य फरक किती आहे इथं, दोघांचा सामान्य फरक दोन आहे. चल, 174 बघा, याचा भागाकार होतो आपण डायरेक्ट करू, तर बघा समसंख्येला दोन नऊ जातो, जेव्हा पण समसंख्या येते तेव्हा डायरेक्ट करून टाका, 8 × 8 = 1 87. ठीक आहे, 87 बे दोन्ही 4 प्लस 174 मधून एक गेला, 173 गुणिले 2 87. ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 173 गुणिले 2 6 4 14 × 4 = 1 3 304 प्लस 346. आपण काय करतो,
सत्त्याऐंशी गुणिले 350 बघा 346 प्लस 4 350 ते आता डायरेक्ट गुणाकार करायचा आपल्याला गुणाकार करताना काय करायचं 350 गुणिले 87 करायचं आणि आता डायरेक्ट गुणाकार करून उत्तर काढायचं ठीक आहे तर याचं उत्तर मी डायरेक्टच लिहितो इथे ठीक आहे तर याचं उत्तर आहे 30450 30450 ठीक आहे आता मी डायरेक्ट त्याचं काय वाक्य काय होतं ते आपण डायरेक्ट लिहायला शेवटी लिहायचं तर एक व 350 एक व 350 मधील सर्व समसंख्यांची बेरीज सर्व सम संख्यांची बेरीज संख्यांची बेरीज 30450 आहे ठीक आहे असं लिहून टाकायचं ओके आपल्या झालं ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचं पुढचं गणित करायचं चौथं गणित ठीक आहे तर आपण हे पहिले मोडतात बघा जर तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडत असेल समजत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका लाईक केल्यानं काय वाटतं की समाधान भेटतं तेवढंच की जेवढं व्हिडिओ बनवतो ते बऱ्याच जणांना आवडतात असं वाटतं व्ह्यूज तर भरपूर येतात पण लाईकच येत नाहीत माझ्या व्हिडिओला ठीक आहे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर नवीन जे माझे नवीन जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला ॲटोमॅटिकली तुम्हाला सर्च याच्यामध्ये तुम्हाला हे सर्चमध्ये लवकर भेटतील लवकर भेटेल जर तुम्ही सबस्क्राईब चॅनलला केलं असेल तर आणि लाईक करायला प्लीज विसरू नका ठीक आहे मला वाटतं की तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही माझे ठीक आहे कारण लाईकच येत नाही जास्त चला एका अंक गणितीय श्रेणीचे 19वे पद 52 तर 19वे पद दिले त्याने 19वे पद किती आहे 52 त्याच्यानंतर काय दिले 38वे पद दिले 38वे पद किती आहे 128 तर 56 पहिल्या 56 पदाची बेरीज तर पहिल्या 56 पदाची बेरीज 56 पदाची बेरीज किती आहे ते सांगितलं बघा ह्याचा प्रश्न आपण पाठीमागे पाहिला बघा आपल्याला 19वं पद दिलं 38वं पद दिलं आणि त्यांनी कोणतं तरी एक पद विचारलं होतं हे आपण सॉल्व करू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला ए ची किंमत भेटेल आणि डी ची किंमत भेटेल ए आणि डी भेटले की आपण डायरेक्ट काय करतो आपण 56 पदाची बेरीज करतो ठीक आहे थोडंसं आपण शॉर्टकटमध्ये न करता शॉर्टकटमध्ये अजून तुम्हाला थोडासा स्टेप कमी लागतील पण तुम्ही जर मोठं लॉंग कट जर केलं आपण पहिलं आपण ए आणि डी काढलं तर आपलं ऑटोमॅटिकली तुम्हाला काही डोकं वापरायची गरजच पडणार नाही तर 19वं पद दिलं 38वं पद दिलं तर आपल्याला 56 पहिल्या 56 पद आहे बघा हे पद संख्या लिहिल्या आणि आपले इथं बेरीज विचारली लक्षात ठेवा तो आणि हा प्रश्न सेम राहतो कोणता एकोणीस पद देतात 38वं पद देतात आणि 56वे पद काढायला सांगतात आणि इथं 56 पदाची बेरीज विचारली प्रश्न एक सारखाच आहे फक्त इथं बेरीज विचारली तिथे पद विचारतात चला ठीक आहे तर आपण जारी काढतात 19वे पद आपण कसं काढतो आपण नेहमी नेहमी डबल डबल ट्रिपल ट्रिपल फॉर्मुल लिहितो तर आपण तेच करतात इथं ओके 19वे पद शोधू टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन आणि इथं डी चला टी किती आहे टी 19 बरोबर हे माहिती नाही आपल्याला एन पण एन किती आहे आपल्याला 19वे पद काढायचं तर 19 एन किती आहे 19 मायनस एक डी डी आपल्याला माहिती नाही तर आपण जेवढ्या संख्या माहिती होत्या तेवढ्या सांगितलं टाकलं टी 19 ची किती आहे आपल्याला 52 याच्या जागी ए 19 वजा एक 18 डीच्या जागी तर आपल्याला काय आलेलं आहे ही आपण याला एक नंबर देऊन टाकतो ठीक आहे याला एक नंबर दिला आपण आता आपण काय करतो 38वे पद
128 आहे. पद सुरू नाही, पद आहे, पद 52 आहे. चल आता आपण इथे पण तेज करूया. आता टीएन हा फॉर्म्युला डायरेक्ट डायरेक्ट लिहायची गरज नाही, आपण हा ऑलरेडी लिहिला आहे हा फॉर्म्युला. आता टीएन च्या जागी काय करतात, टी 38 टाकतात, ठीक आहे. ए च्या जागी इथं ए च्या जागी एच असणार, बरं. आपण डबल फॉर्म्युला लिहितो, आपला काही प्रॉब्लेम होणार नाही. आपण हा फॉर्म्युला पुन्हा लिहितो, टीएन म्हणजे टी 38, टी 38 किती आहे आपलं, नंतर पुन्हा लिहू. चला ठीक आहे, एच्या जागी एची किंमत माहिती नाही, यांची किंमत किती आहे, 38 वर 38 हा एन म्हणजे 38 आहे, ओके. डीची किंमत माहिती नाही, टी 38 ची किंमत किती आहे, टी 38 ची किंमत आहे आपल्याला 128. एची किंमत माहिती नाही, 38 वजा 1 37, डीच्या जागी डी, ठीक आहे. याला नंबर 2 दिला, ठीक आहे. आता आपण काय करू का, बघा, दोन मधून एक वजा करू. समीकरण करण दोन मधून एक वजा करू ना, समीकरण दोन काय आहे आपलं, 128 बरोबर ए प्लस 37 डी. इथं काय दिलेलं आहे, 52 बरोबर ए प्लस 18 डी. बघा आपण जसं आधी केलेलं आहे तसंच करायचं, ठीक आहे. जसं ह्याच्यामध्ये एक शॉर्टकट मेथडनं आपलं उत्तर येऊन जाईल, पण आपल्याला शॉर्टकट मेथड करायची अजिबात गरज नाही. डायरेक्ट आपल्या डोकं वापरायचंच नाही, डायरेक्ट आपण ए आणि डी करतो, डायरेक्ट उत्तर भेटून जाईल आपल्याला. चला तर इथं किती येणार आहे आपल्याला, हे 6 आले आणि हे 7 आले. इथं सॉरी, हे मायनस होईल, इथं मायनस होईल, प्लसच्या जागी मायनस होईल. ए कटून गेलं, ए मधून हे गेलं, ए कटलं आणि हे किती आले, 19 डी. 37 मधून हे करा, 19 डी येऊन जाईल, ठीक आहे. आता आपल्या डी, डी बरोबर 76/19, ठीक आहे. असं ठीक आहे, इकडे असं आहे तर असंच लिहितो, ठीक आहे. मी 76/ हे 19 खाली गेले बरोबर डी, डीच्या जागी डी. 19 इथं काही नसतं म्हणजे गुणाकार आहे, गुणाकाराच्या इकडे जाऊन भागाकार. डी बरोबर काय येणार आपलं, अजून मी तसंच लिहितो, ठीक आहे. हे किती उत्तर आलं, 19 एक 19, 19 गुणिले 4 इथे आपलं, ठीक आहे. म्हणून डी बरोबर किती आलं आपलं, 4. आता डी बरोबर 4 ही किंमत आपण काय करतो, एखाद्या समीकरणात ठेवून टाकतो. डी बरोबर 4 ही समीकरण ही किंमत, डी बरोबर 4 ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवून, समीकरण एक मध्ये ठेवतात. समीकरण एक कोणतं आहे आपल्या, इथं लिहिलेलं आहे आपण 52 बरोबर ए प्लस 18 डी. 52 जागी 52, ए ची किंमत माहिती नाही, 18 ला 18, डी आपला किती आलेला आहे, डी आलेला आहे 4. डी किती आलेला आहे आपला, डी आलेला आहे 4, ठीक आहे. समजलं, तर हे आपल्याला 52 ला 52 लिहायचे, एच्या जागी ए, 18 गुणिले 4 केले, 72 आले, ठीक आहे. आता आपल्याला हे 72 इकडं जाऊन मायनस मध्ये, 52 प्लसच्या इकडं मायनस. बघा 52 मधून 72 जात नाही, तर 72 मध्ये 52 काढा आणि वजा बाकीचं येणार. बघा एक बेरीची एक वजा बाकीचं असलं तर वजा बाकी होते, आणि जे मोठी मोठी संख्येचं मोठ्या संख्या काय आहे वजा बाकी, तर काय होणार, वजा बाकीचं साईन लागणार. 72 मधून 52 गेले इथे आपलं 20, म्हणून ए बरोबर किती आलं आपलं, 20 आलं, ठीक आहे. आता बघा आपल्याला ए पण भेटलं, डी पण भेटलं आणि आपल्याला किती पदा काढायचे, 56 भरायचे, तर एन पण भेटलं. तर आपण काय करू शकतो, एन काढू शकतो. बघा आपण इथे लिहू का, ए बरोबर किती आलं, सॉरी, ए बरोबर वजा 20 येणार, कारण वजा बाकीची संख्या जास्त आहे, वजा बाकीचे 20. एन बरोबर काय दिलं त्यांनी, 56 आणि डी आपला सामान्य फरक किती आलेला आहे, डी आलेला आहे 4. तर आपण आता काय करतो, आता आपण 56 पदाची बेरीज करू, 56 पदाची बेरीज करू किंवा काढू. एस एन बरोबर
एन भागिले दोन दोन्ही एक प्लस एन मायनस एक नाहीतर डी. आपल्याला शॉर्टकटनं पण आलं असतं पण आपण शॉर्टकट करत नाही. मागे आपण याची प्रॅक्टिस भरपूर केलेलीच आहे. ठीक आहे, तर आपण काही डोकं वापरलं नाही, डायरेक्ट ए आणि डीची किंमत ठेवली, तिथं आपण पुट करून टाकूत. आपण म्हणजे ठेवून टाकूत आपण यस एन करायचं. आपल्याला एन किती आपलं 56 भागिले दोन, दोनच्या जागी दोन, एच्या जागी किती येणार, ए इथं किती आहे, ए बरोबर मायनस, ए बरोबर किती आहे मायनस 20. एन मायनस एक म्हणजे एन किती आहे आपल्याला 56 वजा एक, आणि डीच्या जागी आपल्याला किती आहे, डी आहे आपला 4. काटाकाटी होती. ओके, दोन आले, आज आले एक 8, 28 आले इथे. ठीक आहे, भागाकार करा, नाही येत असेल तर असा भागाकार करा, भागाकार शिकून घ्या तुम्ही. ठीक आहे, याच्यासाठी एक माझा व्हिडिओ आहे भागाकाराचा. ठीक आहे, भागाकाराचा जर येत नसेल तर भागाकार व्हिडिओ पाहून घ्या. ठीक आहे, येऊन जाईल. वजाबाकीनं दोन लागून वजाचे 40 आले, वजाबाकीचे 20 दोन लागून वजाबाकीचे 40 आले. बघा, हे वजाबाकीचे येतात त्याच्यामुळे वजाबाकीचे 40 आले. एक प्लस आणि एक मायनस असाल गुणाकारामध्ये तर वजाबाकी चौचाय काय ते चिन्ह येते. दोन्ही वजाबाकी असले तर प्लस येते. चला ठीक आहे, तर 56 वजा एक किती आले 55 गुणिले 4 28 वजाबाकीचे 40 आणि या दोघांचा गुणाकार केला तर 220 येते. ठीक आहे, 28 गुणिले बघा एक बेरीज आहे एक वजाबाकीचा आहे तर काय होत आहे वजाबाकी 220 मधून 40 वजा करायचं तरी प्लसचं दिसत असल कारण ही वजाबाकीचे चिन्ह आहे त्याच्यामुळे आपली वजाबाकी होणार बेरीज होणार नाही. ठीक आहे, एक वजाबाकीची एक बेरीजच आहे म्हणून वजाबाकी होणार आणि मोठी संख्या बेरीजची आहे तर बेरीजचं चिन्ह लागणार गुणिले 180. याचं उत्तर आपल्याजवळ आहे ऑलरेडी 180 गुणिले 28 आहे 5040. तर आपल्याला यस इथं यस 56 जे आलेलं आहे, यस 56 झालेलं आहे. तर मग त्या आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे त्याचं उत्तर लिहून टाकतात. तर 56 पदांची पहिल्या 56 पदांची बेरीज म्हणून श्रेणीतील अंकगणितीय श्रेणीतील पहिल्या 56 पहिल्या 56 त्यांनी पहिल्या 56 पदाची बेरीजच विचारली म्हणून आपण तेवढंच लिहिलं. पहिल्या 56 पदाची बेरीज बरोबर 5040 आहे. ठीक आहे, 5040 आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा आपला चौथा गणित संपलेला, आपण पाचवा करू. ठीक आहे, चला तर पाचव्या गणिताकडे आपण वळू. व्हिडिओला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, ते आणि मग रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहे. ठीक आहे, रिकाम्या जागा भरण्यासाठी आपल्याला अजून प्रश्न करावाच लागेल. बिना प्रश्न केल्या आपल्याला ह्या रिकाम्या जागा भरता येणार नाही. तर त्यांनी सांगितलं 1 ते 140 बघा दरम्यान 4 भाग जाणार आहे. आता आपल्याला तोड काय आहे की जागा कमी असल्यामुळे आपण काय करतो थोडंसं मोडून आपण पहिले पण पहिले प्रश्न पूर्ण लिहूत. आपण पहिले काय करतो प्रश्न पहिले एक ते प्रश्न तर लिहिणार नाही पण उत्तराचा भाग लिहून टाकेल. ठीक आहे, उत्तरा रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या. 4 भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्याची बेरीज किती आहे हे काढण्यासाठी खालील प्रती काय करायची आपल्याला पूर्ण करायचे. तर एक ते 140 यांच्या दरम्यान सगळ्या 4 भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत आपल्याला ते काढायचे आहे. तर आपण काय करतो हे आपल्याला जेवढी ऍक्टिव्हिटी आहे ती आपण काय करतो 1 व 140 थोडं शॉर्टमध्ये च्या दरम्यान असलेल्या चार ने भाग जाणाऱ्या संख्या बघा इथं तेवढं काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी दिलेला आहे
बघा त्यांनी आपल्याला सगळं पहिलं पद दिलेलं आहे, शेवटचं पद दिलेलं आहे. ठीक आहे, पहिलं पद हे चार, तर आपल्याला काढायची गरज नाही. ओके, म्हणजे विचार करायची गरज नाही आपल्याला शेवटचं पद काय, तर शेवटचं पद आहे 136. ठीक आहे, तर आपल्याला पहिलं काय काढावं लागेल, लिहा. तर त्यांनी पण आपल्याला विचारून सांग केलेलं, त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे असं आयरो केला, आयरो असेल तर आयरो करा. या एकूण किती संख्या, या एकूण किती संख्या, किती संख्या, किती संख्या, म्हणजे आम्ही पुष्ट आपल्याला म्हणून एन बरोबर आपल्याला हे काढायचं. ठीक आहे, एन आपल्याला माहिती नाही, ते आपण काढायचं, ते आपण ते नंतर लिहूया. ठीक आहे, चला आपल्याला ए बरोबर ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे, काहीच नाही दिलं. डी बरोबर आपल्याला शोधायचं आहे, डी बरोबर, आणि टी एन, टी एन बरोबर आपल्याला शोधायचं आहे. आता टी एन थोडा बँडचा आवाज येतो, डिस्टर्ब होत, पण आपण हरकत नाही, चला. मी जसा तसा लिहून घेतो, पूर्ण कृती करायची आहे. कृती करताना आपण तिथे पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. तुम्हाला जर वेळ लागत असेल तर व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करू शकता. चारने भाग जाणाऱ्या संख्या ची बेरीज, संख्यांची बेरीज. ठीक आहे, दिसते का तुम्हाला खालचं? हा दिसतंय. चला ठीक आहे, तर आपण आता प्रश्नाकडे वळूता. ठीक आहे, थोडा टाइम गेला आपल्या लिहिण्यामध्ये, पण हरकत नाही. चला बघा, इथे इथे आपल्याला पहिले एन काढायचं आहे आणि मग हे सगळं काढायचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला पहिले ए दिलेलं आहे, बघा इथे ए किती आहे, चार. डी सामान्य फरक आहे, दोघांचा सामान्य फरक बघितलेला आपण, तर डी आपला किती आलेला आहे, डी आपल्याला चार, दोघांचा फरक बघा. चारने भाग जाणार म्हणजे जो सामान्य फरक चारच असेल. ठीक आहे, आता आपल्याला शेवटचं पद आहे. ओके, टी एन जे दिलेलं आहे आपल्याला 136, आपल्याला एन पहिले शोधायचं, एन बरोबर किती. ओके, तर आपल्याला एन बरोबर इथे पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय येणार, एन बरोबर आपल्याला सुरुवातीला आलं का नाही. ठीक आहे, आपण हे नंतर एक एक आपण
सॉल्व करू आता. ए बरोबर किती आलेला आहे आपल्याला, ए बरोबर आहे आपल्याला चार. सामान्य फरक चार आहे. टी एन किती आहे आपला 136. आपला फॉर्म्युला मध्ये आपण पुट करू, टी एन बरोबर ए प्लस एन मायनस एक डी. आपण हा फॉर्म्युला लिहिला आपण त्याच्यामध्ये पुट करू. टी एन किती आहे 136, ए ची किंमत आहे 4, एन ची किंमत किती आहे एन आपल्याला माहिती नाही 1, आणि डी आहे आपला 4. आता आपण काय करतो, हे प्लस आहे इकडे तर नेऊ तर मायनस होता, 136 वजा 4 एन वजा 1 आणि इथं 4. आता 136 वजा 4 केलं तर 132 आलेलं आहे. एन वजा 1 किती येतं, काय येत नाही, चला ठीक आहे, गुणिले 4. हे 4 कडे गुणाकाराचे भागाकारला जातात, 132 भागिले 4 एन वजा 1. आता 132 भागिले 4 केलं, 4 एक 4 4 त्रिक 12, चला 1 3 3 33 एन वजा 1 एन ओके. ते हे मायनसचे इकडे जाईल प्लस मध्ये, 33 प्लस 1 बरोबर एन, तर एन बरोबर किती आला, एन बरोबर आपला अशा प्रकारे 34 आलेले आहेत. आपण हे एन बरोबर जेवढी संख्या आहे तिथपर्यंत आपण सगळं लिहून घेऊ, ठीक आहे. आपल्याला इथं फॉर्म्युला लिहिता, इथं काय आपल्याला 2a इथं किती येणार आपले 4 एन वजा 1, आणि डी ची किंमत किती आलती, डी ची किंमत आलती 4. आता एन बरोबर आपला किती आलेला, एन बरोबर डायरेक्ट 34. मग आपण डायरेक्ट उत्तर लिहू शकतो का, नाही, त्याच्यासाठी आपल्याला ही प्रोसिजर करावाच लागणार आहे. विना प्रोसिजर केल्या आपल्याला उत्तर येणारच नाही, तर फक्त ब्रॅकेटच नाही हे करायचं, आपल्याला पूर्ण प्रोसिजर पण लिहून दाखवावं लागणार आहे आपल्याला. चला तर त्याच्यानंतर आपल्याला यस किती काढायचं, आपल्याला यस 34 काढायचं, यस 34. तर आपल्याला इथं काय लिहावं लागणार, 34. त्याचा फॉर्म्युला आपण इथं दिलेला होता, त्याचा आपण सगळा अमाऊंट पुट करू म्हणजे सूत्रामध्ये टाकूत आपण. यस एन एन बाय टू, दोन ए प्लस एन वजा 1 आणि डी. आता आपल्याला 34 करायचं आहे, 34 भागिले 2, 2 गुणिले 1 टी आपला ए आपला 4, 1 टी आपला 4 प्लस एन किती आहे आपला 34 वजा 1, डी किती आहे आपला 4. बघा सूत्रामध्ये पहिले किंमत टाकायचा, एन आहे आपला 34, 2 ला 2, 2 ए म्हणजे 2 गुणिले 4, एन च्या जागी 34 लिहिले, वजा 1 केला, डी हे आपला 4. चला हे 17 आहे आपलं, हे 8 आलं उत्तर, याचं 4 दोन्ही 8, 34 मधून 1 गेले 33 गुणिले 4, 17 8, या दोघांचा गुणाकार करायचा, 2 33 गुणिले 4, 2 हाताला 1, 2 ने 3, 132. सतरा 132 म्हणजे 140, ठीक आहे, 140 गुणिले 17 करायचं, 140 गुणिले 17, 140 गुणिले 17 आपल्याला उत्तर ऑलरेडी आपण केलेलं आहे. दोन हजार तीनशे ऐंशी अशा प्रकारे आपण हे काय करतो, आता इथं वाक्य लिहायची गरज नाही, कारण आपण इथं पहिलेच ऑलरेडी रिकामा जागा आहे का तिथे भरून टाकायचं. फक्त आपल्याला ह्या दोन ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने आपल्याला रफ इथे डायरेक्ट डायरेक्ट उत्तर करता येणार नाही, त्यामुळे हे पूर्ण आपल्याला सॉल्व करायचं आहे. चला तर आपल्याला इथं काय दिलं, 34 भागिले 2 बघा, 34 भागिले 2 म्हणून 2 गुणिले 4 अर्थ बघा, 2 गुणिले 4 हे सूत्राच्यावर किमती ठेवलेले आहे. त्याच्यानंतर प्लस 34 वजा 1 बघा, हे लिहितो मी हे पूर्ण ठीक आहे, सूत्रानंतर हे जे डिटेल आहे ते इथे लिहायचं बघा. एस 34 एस 34 म्हणजे इथं एस 34 एस 34 बरोबर उत्तर आलेलं आहे, ठीक आहे. 34 वजा 1, डी ची किंमत आहे 4, ठीक आहे. तर आपलं डायरेक्ट उत्तर किती आलेलं आहे इथं, 2380 2380 उत्तर आलेलं आहे. तर 4 ने भाग जाणाऱ्या ओके 1 ते 40 दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या संख्येची बेरीज किती आहे आपली, 2380 आहे, आहे दिलेलं आहे का वाक्यामध्ये, नाही बेरीज बरोबर, ठीक आहे. तर आपल्याला इथं थोडी कमी जागा दिली, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला
लिहायचा आहे, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपण याच्या पुढचे जे प्रश्न आहेत सहा सहा सात आठ नऊ हे चारही प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओवर करू, ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कारण लाईक येतच नाही आपल्या व्हिडिओला, म्हणजे आवडतच नाही असं वाटतंय मला कधी कधी. ठीक आहे, जर आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.